अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात के ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक पदी डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी 22 सप्टेंबर मंगळवार रोजी पदभार स्वीकारला। तर आधीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी नूतन पोलीस अधीक्षकांना कार्यालयीन पत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे। संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारांची दहशत संपवण्यात मी प्रथम प्राधान्य देईल असे मत नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी याप्रसंगी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले आहे। की कोणत्या एसपीचं विजन हेच आहे की जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक कायदेशीर पद्धतीने ठेवणं आणि जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे थांबवणं हे प्रमुख लक्ष असेल। आणि पोलीस प्रशासन हे जनतेसाठी ॲक्सेसिबल असेल आणि त्यांच्यासाठी काम करेल हे एकंदरीत जे ब्रॉड एम आहेत ते आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर डिटेल्स मला आता जिल्हा पाहायचा आहे, सगळं करायचंय, जिल्ह्याचं भौगोलिक क्राईमच्या रिलेटेड वायनॉट रिलेटेड सगळी माहिती घेऊन त्यामध्ये डिटेल्स मी प्लान जो आहे वर्कआउट करेन। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।